नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात शर्यत बकासुरू ब्लॉग। तर मित्रांनो, आजच्या झालेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये म्हणजेच खंबाळे मैदानावर बकासूर आणि माणिकराव यांनी फायनलमध्ये 2 नंबर घेतलेला आहे। तर या मैदानावर पहलवान सोमनाथ सुर्वे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य असे बैलगाडा शर्यतींचे आयोजन केले होते आणि या शर्यतीमध्ये गटपात झाल्यानंतर सेमीमध्येही विजय ठरलेली बकासूर आणि माणिकराव यांची गाडी फायनलमध्ये 2 नंबर पटकावण्यात यशस्वी ठरली। त्याचबरोबर मित्रांनो, मोरगाव येथेही बिंजोडच्या शर्यती होत्या, आजच होत्या त्या शर्यती। तर या बिंजोडच्या शर्यतींमध्ये मथुर आणि वादळ आणि त्यांच्या विरोधात होते राया आणि राजा, येथेही शर्यती चालू होत्या। यामध्ये मथुर बैलाची गाडी जिंकली आणि राया आणि राजा यांची गाडी हरलेली आहे। तर आज खंबाळे या मैदानावरही 3 फेऱ्यांच्या बैलगाडा शर्यती होत्या वाढदिवसानिमित्त, आणि मोरगाव येथेही बिनजोडच्या शर्यती होत्या। तर मित्रांनो, या खंबाळे मैदानावर फायनलच्या वेळेला जे लोकप्रिय बैल म्हणजे बकासूर यांचे मालक मोहिलशेठ धुमाळ हे यांचासुद्धा वाढदिवस होता। तर तो वाढदिवस येथे मैदानावरच साजरा करण्यात आला आणि पहलवान सोमनाथ सुर्वे यांचा देखील वाढदिवस येथे पेढे वाटून साजरा करण्यात आला। अशा प्रकारे येथे दोन्ही मोहिलशेठ धुमाळ आणि पहलवान सोमनाथ सुर्वे यांचा वाढदिवस फायनल होण्याच्या अगोदर येथे साजरा करण्यात आला आणि फायनल सुरू झाली। बऱ्याचशा वेळानंतर फायनल सुरू झाली आणि या फायनलमध्ये बकासूर आणि माणिकराव यांना 2 नंबर मिळाला आणि 1 नंबरचे मानकरी ठरले ते बुलढाणा एक्सप्रेस बब्या आणि सोन्या यांची गाडी ही 1 नंबरसाठी पात्र ठरली। आणि फायनल मित्रांनो सुटता वेळेस या साईटला 3 गाड्या, एक गाडी दुसऱ्या गाडीच्या पुढे धावली, त्यांनी त्यांचा पट सोडला आणि 2 गाड्या अडवून धरल्या होत्या एक गाडीनी फायनलच्या वेळेस। नाहीतर फायनलचा निर्णय हा कदाचित वेगळासुद्धा लागला असता, पण गाडी आडवी आली 2 गाड्यांमध्ये आणि बकासूरच्या गाडीला आडवी आलेली नाही गाडी, परंतु बकासूर आणि माणिकराव यांना टप हाईट देता आली नाही। लास्ट शेवटला बब्या बुलढाणा एक्सप्रेस आणि सोन्या यांची गाडी पुढे सरसावून 1 नंबरसाठी पात्र ठरली।